जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पे पत्थर नहीं फेंका करते, अशी टीका करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावलाय. समजने वालों को इशारा काफी है असा इशाराही त्यांनी दिलाय. मुंबई पोलीस तपासासाठी सक्षम असून त्यांच्यावर विश्वास ठेवा अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड मारू नये असा एक नियम आहे. लेखे आता किती वेळा सांगायचं, आज सांगितलंय, नाहीतर मग बघू. बीजेपी घेत कुणाला इशारा आहे कळेल. घर कोणाचं आहे, घर काचेचं घर कोणाचं आहे. बघा दोन गोष्टी आहेत, हमाम में सब नंगे होते, कोणी कोणाकडे बोट दाखवू नये. आणि राजकारणात समाजकारणात सर्व क्षेत्रात प्रत्येकजण काचेच्या घरातच राहत असतो, पण माझा कोणावरती असा रोख नाही आहे. नाही नाही, तो बघा तो पोलिसांचा विषय आहे, त्याच्यामध्ये मी बोलणं बरोबर नाही. पोलीस मुंबईचे सक्षम आहेत, स्कॉटलंड यार्डची तुलना त्यांच्याशी नेहमी केली जाते. पोलीस तपासावरती मी मत व्यक्त करणं बरोबर, पण बिहार पोलीस मला माहीत नाही त्याच्यावरती. राज्याचे गृहमंत्री बोलतील, मुख्यमंत्री बोलतील, पोलीस आयुक्त बोलतील, मी बोलणं बरोबर नाही. ही ती वेळ अद्याप आली नाही मी बोलण्याची. ज्या प्रकारे अयोध्येमध्ये आणि आसपास करोना संक्रमणाचा कहर आहे आपण पाहिला असेल, ते अत्यंत चिंताजनक आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशला करोनाचा संसर्ग झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या एक मंत्री कमला राणी यांचं निधन झालं. इतर 3 मंत्री हे करोनाग्रस्त आहेत. स्वतः BJP प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग ते करोनाग्रस्त आहेत. मला वाटतं की तिथे कमीत कमी लोकांनी जावं आणि तो रखडलेला भूमिपूजन सोहळा एकदा जो मुहूर्त आहे तो पाळावा हे ठरल्यामुळे तिथे कमीत कमी प्रधानमंत्री जात आहेत हे महत्त्वाचं आहे. पण मुख्यमंत्री जाणार नाहीत उद्धव ठाकरे? प्रधानमंत्री जात आहेत हे महत्त्वाचं आहे, मुख्यमंत्री तिथे केव्हाही जातील. अयोध्या के मंदिर के लिए हमने हमारा योगदान हमेशा रहा. हम फील्ड पर रहे. आज जो मंदिर बनने जा रहा है उसकी नींव भी हमने रखी है. अगर बाबरी ही नहीं टूटती तो मंदिर कैसे बनता. और भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद और संघ परिवार ने ये कबूल मान्य कहा है कि बाबरी शिवसैनिकों ने तोड़ी, तो रास्ता तो हमने बनाया है. हमें आनंद है कि अब मंदिर बनने जा रहा है. और आपने देखा होगा उद्धव ठाकरे जी ने, हमारी शिवसेना ने 1 करोड़ रुपये का जो एक निधि है, फंड है, वो भी दिया है.